तुमच्या प्रतिस्पर्धी म्हणून तुमच्याच घरातील उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार बारामती लोकसभेच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या तर तुम्ही त्यांच्या विरोधात लढणार का, असा प्रश्न आज सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारला. यावेळी सुळे यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि उत्तर पाहण्यासारखे होते. पहा नेमक्या काय आहेत सुळे यांच्या भावना. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार. जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. तुमच्यासाठी खरं तर फॅमिली म्हणलं ते खूप एक वेगळा कॉर्नर आहे तुमच्या मनात. पण आता प्रतिस्पर्धी म्हणून जर सुनेत्रा वहिनी समोर असल्या तर तुम्ही लढण्यावर ठाम आहात का? मी बारामती लोकसभा मतदारसंघातून गेले 15 वर्ष या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी आणि इंडियाकडे बारामती लोकसभा मतदारसंघाचं तिकीट 6 महिन्यापूर्वीच मागितलं होतं आणि माझी अपेक्षा आहे की माझा परफॉर्मन्स बघून मला ती संधी द्यावी अशी मी इंडिया आघाडीकडे विनम्र विनंती करतो. पण समोरचे जे विरोधक आहेत ते आता जे तुमच्याच घरातून एक तिकीट देत जवळजवळ निश्चित झालं. प्रॉब्लेम असा झाला आहे की भारतीय जनता पक्ष काश्मीर टू कन्याकुमारी, भारतीय जनता पक्षांना शरद पवारांना संपवायचंय असं तेच म्हणतात. त्याच्यामुळे शरद पवारांना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष उतरली आहे. त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा नाही, त्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधात काही करायचं नाही, त्यांना बेरोजगारीमध्ये लढायचं नाही, त्यांना महागाई कमी करायची नाही. भारतीय जनता पक्ष सुडाचं राजकारण करतं आणि जो कोणी नेता महाराष्ट्राची आन बान आणि शान ही दिल्लीत गाजवतो त्याला संपवायचं असं कबुली ही भारतीय जनता पक्षानेच दिलेली आहे हे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेलं आहे.